एकल्या सवरलेल्या मुली खांद्यावर घेऊन आकाश अर्धे चला जाऊया पुढे, खांद्यावर घेऊन आकाश अर्धे चला जाऊया पुढे, नवशतकाच्या पाठीवर गिरू समानतेचे धडे, गिरू समानतेचे धडे. असं म्हणत वर्तमानाच्या एक्सप्रेस हायवे वरून सुसाट धावत सुटबय फिरा इंदिराजी, प्रतिभाताई, लता दीदी, कल्पना, सुनीता, किरण बेदी आमच्या रोल मॉडेल्स आहेत या साऱ्या. वाटतंय आम्हाला आम्ही स्वतंत्र, सक्षम, समर्थ आहोत. पण नई नीतिया बनती गई, नए अधिकार मिलते गए, हमारे जिरंगी फूल खिलते गए, रंगी बिरंगी फूल खिलते गए. लेकिन उन रंगी बिरंगी फूलों में कांटे अभी भी शेष है, नारी सशक्तिकरण के दावे मात्र कंकाल अवरव शेष है, कंकाल अवरव शेष है. केवळ आम्ही शिकतोय पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व आघाड्या त्यांच्याही पेक्षा सरसपणे सांभाळतोय म्हणजे आम्ही सक्षम आहोत. हा केवळ आमचा भ्रमनिरास आहे, नाहीतर मग 31 वर्षीय महिला डॉक्टर मोमिताचा ड्युटीवर असताना हॉस्पिटल मध्ये बळी गेला असता काय? सांगा ना, गेला असता काय? नाही ना. महात्मा गांधींनी म्हटलं होतं माझा भारत देश खऱ्या अर्थाने त्याच दिवशी स्वतंत्र होईल ज्या दिवशी माझ्या देशातील प्रत्येक स्त्री अर्ध्या रात्री सुद्धा घराबाहेर सुरक्षितपणे पडेल. पण विडंबना तर ही बापूजी, अर्ध्या रात्री तर सोडाच, भर दिवसा सुद्धा. अरे तेही जाऊ दे, अगदी आईच्या गर्भात सुद्धा ती सुरक्षित नाही हो, आईच्या गर्भात सुद्धा ती सुरक्षित नाही. काय हवंय आम्हाला? कारण लहान मुले घरात बसूनच मोबाईल वर विविध गेम्स खेळू लागले आहेत. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा असं संत तुकोबारायांनी म्हटलं. मोबाईल आहे मित्रांनो. अगं आई, जीवन जगण्यास
समाजाने स्त्रीला देवी म्हणून पूजा वरती आहे.
नाही, परंतु समाजाकडून फक्त एवढीच अपेक्षा आहे की समाजानं स्त्रीला समानतेची वागणूक द्यावी. आता तेवढे एवढेच म्हणेन की कोर्ट कचेरी बलात्कार को ले जाना बंद करो, हो जाए मजबूर मौत कर उसे देख कर बंद करो, हमारा जन्म धरती पर फिर ऐसा एक झटका दो, गोली मारो छाती पर और सीधा चौराहे पे लटका दो, सीधा चौराहे पे लटका दो. वागणे एकदम कठोर आणि सख्त आहे, वागणे एकदम कठोर आणि सख्त आहे, कारण प्रत्येक स्त्रीच्या अंगात माझी जाऊ चे रक्त आहे. समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी मुलींच्या संगोपनामध्ये हलगर्जीपणा केला जातो, हे सत्य नाकारता येणार नाही. काही समाज घटकांमध्ये तर मुलींना जन्म देणाऱ्या आईची उपासमार झालेली दिसून येते, हे सत्य नाकारता येणार नाही. काही समाज घटकांमध्ये तर मुलींना जन्म देणाऱ्या आईची उपासमार झालेली दिसून येते, त्यांच्या हातातील खेळणे झाल्याचे दिसून येते, खेळणाऱ्यांना काढीची किंमत. आज अशी असंख्य उदाहरणे आपल्या समोर अस्तित्वात आहे, मग ते आपणची पर्सन